राजेश व्यायाम करून घरी आला त्याला खूप भूक लागली होती त्याने पोटभर पोहे खाल्ले ग्लासभर दूध प्यायला भरपूर व्यायाम केल्यामुळे त्याला छान वाटत होत तर वाटत होत आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते रात्री व्यवस्थित झोप येते पचन चांगले होते सकाळी उठल्यावर ताजेतवाने उत्साही वाटते शाळेची वार्षिक परीक्षा झाल्यावर सगळे मित्र बागेत गेले भरपूर खेळले सर्वांनी पाणीपुरी खायची असे ठरले सर्वांनी पोटभर पाणीपुरी खाल्ली घरी आल्यावर थोड्या वेळाने भास्करचे पोट दुखू लागले त्याला एक दोन उलट्या झाल्या पाणीपुरीसाठी वापरलेले पाणी चांगले नसावे म्हणून त्याला त्रास झाला ही काळजी घ्या उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत बाहेर गेल्यावर पाणी प्यायचे झाले तर ते स्वच्छ आहे ना ते पहावे उलट्या जुलाब झाले तर आपल्या शरीरातील पाणी खूप कमी होते शरीरातील पाण्याची पातळी नीट राहावी यासाठी जलसंजीवनी वापरतात ती घरच्या घरी तयार करता येते जलसंजीवनी म्हणजे पाणी अधिक साखर अधिक लिंबाचा रस अधिक मीठ हे द्रावण थोड्या थोड्या वेळाने पीत राहावे बाजारात जलसंजीवनीची पूड मिळते ती पाण्यात मिसळूनही हे द्रावण तयार करता येते सुपर्णाचा घसा थोडासा दुखत होता आईने तिला मीठ घालून गरम पाणी दिले तिला गोळण्या करायला सांगितल्या कधीतरी आपण आजारी पडू शकतो थोडासा घसा दुखत असला तर मिठाच्या गरम पाण्याने गोळण्या कराव्यात मीठ जंतुनाशक असते गरम पाण्याने घसा शेकला जातो घसा दोन दिवसात बरा होतो घसा दुखणे हा छोटा आजार आहे त्यामुळे तो आजार लवकर बरा होतो उपचार घरीच करता येतात मोठा आजार झाला तर जास्त काळजी घेतली पाहिजे एकदा सणाच्या ताईला पाच सहा दिवस ताप आला तिचे डोळे पिवळसर म्हणजेच दिसायला लागले तिची भूक कमी झाली आईने तिला दवाखान्यात नेले डॉक्टर म्हणाले की ताईला कावीळ झाली आहे त्यांनी ताईला तीन आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली तेल तूप लोणी असे पदार्थ कमी खायला सांगितले हे पदार्थ पचायला वेळ लागतो आजारपणात पचायला सोपे असे पदार्थ खावेत कोणते पदार्थ पचायला सोपे असतील बरं पोळी भाकरी पचायला वेळ लागतो त्यामुळे आजारी व्यक्तीला मेतकूट भात दही भात असे पदार्थ द्यावेत ताक सरबत अशी पेयेही द्यावीत हे पदार्थ पटकन पचतात या पदार्थांमुळे पोटाला त्रास होत नाही काही वेळा आजार होत नाही पण मोठे संकट येते तेव्हाही काळजी घ्यावी लागते शेतात काम करताना रमेशला साप चावला रमेश खूप घाबरला त्याने आरडाओरडा केला लोक धावून आले रमेशला तालुक्याच्या गावी नेले तेथील सरकारी इस्पितळात सापाचे विष उतरवणारी म्हणजेच विषाचा परिणाम कमी करणारी लस असते या लशीचे इंजेक्शन रमेशला टोचले लस वेळेवर मिळाली म्हणून रमेशचा जीव वाचला जर त्याला सरकारी दवाखान्यात नेले नसते तर त्याच्या जीवाला धोका होता सापाच्या विषापासूनच ही लस तयार करतात त्यामुळे सापांना मारू नये मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट ही सरकारी संस्था आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही खाजगी संस्था या लशी तयार करतात साप चावला तर काही वेळा गावातील लोक अशा व्यक्तीला मांत्रिकाकडे म्हणजेच मंत्र म्हणून रोग बरे होतात असे सांगणाऱ्या माणसाकडे नेतात मात्र त्याचा उपयोग नसतो कारण मंत्र म्हणून रोग बरे होत नाहीत असे करण्यात वेळ वाया जातो व्यक्ती मरू शकते साप चावला तर लगेच डॉक्टरकडे जावे आजार जर चटकन बरे होणारे असतील तरच घरगुती म्हणजे घरच्या घरी उपचार करावेत नाहीतर लगेच डॉक्टरकडे जावे साधे छोटे आजार आणि त्यांचे घरगुती उपचार सर्दी खोकला झाला तर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा छाती शेकावी हळद घालून गरम दूध प्यावे हळद जंतुनाशक आहे अपचन झाले उलट्या झाल्या तर जेवणाचा आग्रह करू नये एक वेळ लंघन करावे म्हणजेच काहीही खाऊ नये लिंबाचे सरबत प्यावे दही भात खावा भाताची पेज सूप असे मऊ पातळ द्रवपदार्थ घ्यावेत बरे वाटेपर्यंत जलसंजीवनी घेत राहावी छोटी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी कोरडी करून त्यावर आयोडीन लावावे स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी सारांश एक छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये दोन दिवसात बरे वाटले नाही तर डॉक्टरकडे जावे दोन पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये तीन काही लोक समाजाच्या इतर लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात आजारी लोकांना उपचार देतात अशा सेवेला आरोग्यसेवा किंवा वैद्यकीय सेवा असे म्हणतात चार मोठ्या गावांमध्ये डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे असतात पाच ग्रामीण भागांमध्ये खेड्यांमध्ये शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालये असते तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात सहा मोठ्या शहरात नगरपालिका असते तिच्यातर्फे वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवली जातात सात मंत्रतंत्र अंगारे धुपारे गंडे दोरे यांनी आजार बरे होत नाहीत हे नक्की लक्षात ठेवावे पारिभाषिक शब्द जलसंजीवनी कावीळ पेय संकट जंतुनाशक मांत्रिक इस्पितळ दवाखाना लंघन सेवा, वैद्यकीय सेवा तरतरीत वाटणे ताजे तवाने वाटणे स्वाध्याय जलसंजीवनीचे घटक पदार्थ लिहा